ऐन दिवाळीत टीचा संप सुरू संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचं पुन्हा आवाहन शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होणार मुख्यमंत्री देशातल्या पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद चिकित्सा संस्थेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत लोकार्पण राज्यातल्या अठरा जिल्ह्यांमधल्या तीन हजार सहाशे सहासष्ट ग्रामपंचायतीमधल्या मतमोजणीला सुरुवात धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी व्यापारी वर्गासह घरोघरी जय्यत तयारी आणि चाळीस गावजवळ कार मोटरसायकल आणि ट्रकची धडक सात जण ठार तर दोन गंभीर जखमी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी श्रीराम खेळकर आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या बातम्याविस्तारान एसटी कामगारांच्या संपाच्या तडजोडीबाबत तोडगा न निघाल्यानं ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर काल मध्यरात्रीपासून राज्यभरातल एसटी कामगार संपावर गेले आहेत सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसह सर्वाज्येष्ठतनुसार पदनिहाय श्रेणी द्यावी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेनं हा संप पुकारला आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत काल तोडगा निघू शकला नाही एसटी कामगारांच्या वेतनवाढीबाबत राज्य सरकार निश्चित सकारात्मक आहे एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झाली पाहिजे अशी राज्य शासनाची भूमिका आहे असं सांगून एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं एसटी कर्मचाऱ्यांना किती वेतन वाढ देणं शक्य होईल या संदर्भात निर्णय घेण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं मात्र त्यावर समाधान न झाल्यानं कर्मचारी संघटनेनं संपाचा निर्णय कायम ठेवला या संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरता शासन पर्यायी व्यवस्था करत आहे दरम्यान संपातले काही कर्मचारी आज सकाळी कामावर रुजू होऊन विविध मार्गांवरच्या सुमारे पंचावन्न एसटी सेवा सुरू झाल्याचं वृत्त आहे मनमाड बस डेपोतून मनमाड पुणे ही एसटी बस पोलीस संरक्षणात प्रवाशांना घेऊन सकाळी रवाना झाली लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या नियोजित वेळेत जातील अशी माहिती बस डेपोचे अधिकारी धोंडी यांनी दिली रत्नागिरीतही कामगार सेनेचे कामगार कामावर हजर राहिल्यानं गोहागर चिपळूण मार्गावर पोलीस बंदोबस्तात बस, बस सोडण्यात आली दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हा बेकायदेशीर असल्याचं कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयानं ठरवलं आहे असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारला पूर्ण सहानुभूती आहे मात्र त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पुरेसा निधी राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्यानं त्यांची ही मागणी मान्य होऊ शकत नाही असं रावते यांनी स्पष्ट केलं सातवा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लागू करणं शक्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितलं असून एसटी कर्मचाऱ्यांना तो कसा लागू करता येईल याचा सामोपचारानं विचार करावा आणि संप मागे घ्यावा असं आवाहन रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कल या संपामाग काँग्रेसचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जालना इथं सांगितलं जालना तालुक्यातल्या कडवंची या गावातल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची पाहणी आणि जलपूजन करताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ही माहिती दिली राज्यातल्या गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी कर्जमाफी दिली जाईल असं म्हणाले कर्जमाफी योजनेअंतर्गत उद्या काही प्रातिनिधिक शेतकऱ्यांना समारंभपूर्वक प्रमाणपत्र दिलं जाणार आहे मुंबईत कर्जमाफीचा मुख्य कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन जाणार आहे आयुर्वेद दिनाचं औचित्य साधून देशाच्या पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद चिकित्सा संस्थेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं लोकार्पण झालं रुग्णांना सर्व प्रकारची आरोग्य सुविधा देण्याबरोबरच आयुर्वेद क्षेत्रात संशोधन करण्याचं काम या संस्थेत केलं जाणार आहे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी ही देशातली पहिली आयुर्वेद संस्था आहे या संस्थेला नॅब्झ प्रमाणपत्रही मिळालं आहे आयुर्वेद उत्पादनांची गुणवत्ता सुरक्षा आणि प्रभाव याबद्दल वैज्ञानिक माहिती द्यायला तसंच आयुर्वेदाचं प्रशिक्षण स्वास्थ्य देखभाल करायला सुरुवात झाली आहे पक्षाचा विकासाला विरोध असल्याचं सांगून केलेला एकही आरोप त्यांना अद्याप सिद्ध करता आलेला नाही अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे ते काल गांधीनगर इथं गुजरात गौरव महासंमेलनात बोलत होते गुजरातच्या विकासाबाबत भाजपाला जाब विचारण्यापूर्वी या पक्षानं राज्याच्या विकासातलं स्वतःचं योगदान आठवावं असा टोला त्यांनी लगावला विमुद्रीकरणानंतर तीन लाख कोटी रुपयांच्या काळ्या पैशाबाबत चौकशी सुरू आहे दोन लाख दहा हजार बनावट कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत तर पाच हजार बनावट कंपन्यांनी पंधरा दिवसात चार हजार कोटी रुपये बँकेत जमा केल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या विविध अठरा जिल्ह्यांमधल्या सुमारे तीन हजार सहाशे सहासष्ट ग्रामपंचायतींसाठी काल झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली प्राथमिक अंदाजानुसार या निवडणुकीसाठी सरासरी एक्क्याऐंशी टक्के मतदान झालं यात थेट सरपंचपद आणि सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडी निरवडे गावच्या सरपंचपदी समर्थ विकास पॅनलचे प्रमोद गावडे यांचा विजय झाला आहे त्यांच्या बाराशे अठ्ठ्याण्णव मतं पडली या विजयामुळे नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलनं आपलं खातं उघडलं सांगली तासगाव तालुक्यात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलने आघाडी घेतली आहे तर पलूस तालुक्यातल्या कमलापूर इथं काँग्रेसचा सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला आहे रायगड जिल्ह्यातल्या दिवे आगारमधल्या गणपतीच्या चोरी आणि हत्येच्या प्रकरणात काल पाच जणांना आजीवासन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली तसंच या प्रकरणात सहभागी असलेल्या तीन महिलांना दहा वर्ष आणि दोन सोनारांना नऊ वर्षांच्या मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे रायगड जिल्ह्याचे सरकारी वकील प्रसाद पाटील यांनी दूरदर्शनला ही माहिती दिली सुमारे पाच वर्षांनंतर अलिबाग विशेष न्यायालयानं हा निकाल दिला द्रिआगार इथल्या सुवर्ण गणेश मंदिरात तेवीस मार्च दोन हजार बाराच्या रात्री दरोडा पडला होता यावेळी दरोडेखोरांनी मंदिरातल्या दोन सुरक्षा रक्षकांची हत्या करून मंदिरातली सुवर्ण गणेशाची मूर्ती चोरून दिली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातल्या सामाजिक न्यायाच्या चौकटीला अधिक बळकट करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असून संविधानाच्या बांधिलकीवरच सरकारचं भवितव्य अवलंबून असतं असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त आहे चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुवर्तन समारंभात ते काल बोलत होते। या दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं या कार्यक्रमाला आमदार नाना शामकुळे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे महापौर अंजली घोटेकर उपस्थित होते प्रधानमंत्री मुद्रा योजना नव्या भारताची नवी आकांक्षा असून राज्यातल्या चाळीस लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना यातून रोजगार मिळाला आहे त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे समाजातल्या गरीबातल्या गरीबाला नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्याला सावकाराच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना फायद्याची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रदर्शनाचा प्रारंभ आणि लाभार्थ्यांना जावडेकर यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते मुद्रा योजनेचा लाभ घेतलेल्या काही प्रातिनिधिक लाभधारकांना लाभ धनादेश यावेळी प्रदान करण्यात आला त्यातून वाचवण्यासाठी बँकेची योजना आहे आणि म्हणून या बँकेच्या योजनेचा सगळ्यांनी फायदा घ्या ज्यांना मिळवला त्यांनी कष्टांनी व्यवसाय वाढवा वाढवलेल्या कष्टाचं नियमित हप्ता भरा आणि सगळं करून कारण तुम्ही हप्ता भरला की दुसऱ्याला नजर मिळेल असं ती साथळी चालू राहील हे करत जा मला खात्री आहे आणि म्हणून मुद्रा योजना हा नव्या भारताची नवी आकांक्षा आहे नव्या भारताची नवी योजना आहे संशोधनाच्या माध्यमातून देशाची प्रगती शक्य आहे असं जावडेकर यांनी काल पुण्यात सांगितलं स्मार्ट इंडिया हेकेथॉनचं उद्घाटन करताना ते बोलत होते या याआधीच्या हेकेथॉनमध्ये विविध मंत्रालयातले बावन्न प्रश्न सोडवण्यात आले असं सांगून येत्या एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सफाई कामगारांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशानं राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची काल अहमदनगर इथं आढावा बैठक झाली आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार महापौर सुरेखा कदम आयुक्त तसंच सर्व खात्यांमधल्या अधिकारी या बैठकीला उपस्थित होते सफाई कामगारांना मिळणारा भत्ता शासकीय योजना पदोन्नतीची प्रलंबित प्रकरणं आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती अशा विषयांवर यावेळी महापालिकेत चर्चा झाली सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा जास्तीत जास्त लाभ त्यांना व्हावा या उद्देशानं राज्य शासनानं या आयोगाची स्थापना केली होती मागील दहा वर्षांपासून या आयोगाचं काम बंद होतं मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आयोगाला पुनरुज्जीवन देऊन सफाई कर्मचाऱ्यांना सहाय्य केला आहे सध्या हा आयोग राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असून त्यासंदर्भात आढावा बैठक घेत आहे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता बहुश्रुत करावं आणि त्याकरता स्वतःच्या ज्ञानात सातत्यपूर्ण भर घालावी असं मत शिक्षणतज्ञ डॉक्टर आसावरी बापट यांनी व्यक्त कलि कुलोत्पन्न मराठा समाजानं आयोजित केलेल्या शिक्षकांशी सुसंवाद या कार्यक्रमात त्या काल मुंबईत बोलत होत्या आपल्याकडील सर्व ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षकांनी शिकवण्याच्या तंत्रात वेगवेगळे प्रयोग करायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली समाजातल्या दुर्बल घटकातल्या लक्ष दिलं पाहिजे असं मत तज्ञांनी यावेळी मांडलंय देशात सात ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत हातमाग आणि हस्तकला प्रशिक्षण सोहळा राबवण्यात येत आहे या अंतर्गत सोलापूर इथं काल हातमाग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिबिराचं उद्घाटन केलं सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील विजयपूर आणि गुलबर्गा जिल्ह्यातील हातमाग आणि हस्तकला कामगार या शिबिराला मोठ्या उपस्थित होते हातमाग व्यवसायाची सद्यस्थिती केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना विविध बँकांकडून मिळणारी आर्थिक मदत विपणन व्यवस्था कर प्रणाली या विषयांवर या प्रशिक्षण शिबिरात माहिती देण्यात येत आहा खादीची वस्त्र वस्त्रपरावरणं देशभरात सर्वत्र आणि सर्वांसाठी उपलब्ध व्हावीत यासाठी खादी, या खादी ग्रामोद्योग आयोगानं खाजगी भागीदारीतून दुकान उघडण्याच्या निर्णयातून साकारलेल्या एका खाजगी दुकानाचं उद्घाटन काल नवी मुंबईत करण्यात आलं आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी वस्त्र परिधान करण्याच्या आवाहनाला देशवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानं खादी वस्त्रांची विक्री तेहतीस टक्क्यांनी वाढल्याचं सक्सेना यावेळी म्हणाले देशाच्या अनेक भागातल्या खाजगी दुकानांनी आयोगाकडे खादी वस्त्रे विकण्याची मागणी केली असून परदेशात दुबईमध्ये खादी इंडिया दालन सुरू करण्याचा विचार असल्याचं म्हणाले नवी मुंबईप्रमाणे दिल्ली गोवा चेन्नई आदी महत्वाच्या शहरातही अशी दुकानं उघडण्यात येणार आहेत ऑक्सफॅम मामी चित्रपट महोत्सवात काल चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वानं ठसा उमटवलेल्या महिला या विषयाला अनुसरून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अभिनय लेखन निर्मिती दिग्दर्शन आणि चित्रपट क्षेत्रातल्या इतर आघाड्यांवर सक्षमपणे काम करणाऱ्या महिलांच्या गौरवासाठी मामी महोत्सवात दरवर्षी ही संकल्पना मांडण्यात येते या सोहळ्याला किरणराव अनुपमा चोप्रा शबाना आझमी रेणुका शहाणे मनीषा कोयऱ्याला नंदिता दास नेहा धुपिया आणि अनेक मान्यवर उपस्थित होते, स्त्री पुरुष समानतेच्या आशयाशी निगडीत चित्रपटांना मामी महोत्सवात दरवर्षी गौरवण्यात येतं काल या सोहळ्यात व्हिलेज रॉकस्टार्स द हंगरी ग्रॅनी अँड या चित्रपटांना पुरस्कार घोषित करण्यात आले आयच्या अध्यक्षपदी नव्यानं नियुक्त झालेले अनुपम खेरी यांनी काल एफटीआयआय या संस्थेला अचानक भेट दिली त्यावेळी त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला चाळीस वर्षांपूर्वी आपण या संस्थेत विद्यार्थी म्हणून आलो होतो आणि आता त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहणं ही आपल्याकरता अभिमानाची गोष्ट असल्याचं खेर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आज धनत्रयोदशी अश्विन वद्य त्रयोदशीच्या या दिवशी समुद्रमंथन होऊन समुद्रातून धन्वंतरी आणि लक्ष्मी यांच्यासह एकूण चौदा रत्न बाहेर आल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे आजचा दिवस धन्वंतरी आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवस मानला जातो देवांचे वैद्यराज असलेल्या धन्वंतरीची या दिवशी पूजा केल्यानं अपमृत्यू टळतो अशी श्रद्धा असल्यानं घरोघरी धनेगुळाचा नैवेद्य दाखवून धन्वंतरीचं पूजन केलं जातं भारतात आयुर्वेदाची परंपरा असल्यानं वैद्यकीय व्यवसायातही या दिवसाचं मोठं महत्व आहे व्यापारी वर्गात या पूजेचं महत्व विशेष असतं या दिवशी व्यापारी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा अर्चा करतात हिशोबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याची प्रथा आहे धनधान्य समृद्धीसाठी या दिवशी लक्ष्मीचं पूजन करण्याची ही देशाच्या काही भागांमध्ये परंपरा आहे आरोग्य आणि धनधान्य द्धन संपदा देणाऱ्या दणाऱ्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीस गावजवळ कार आणि मोटरसायकलला समोरून येणाऱ्या ट्रकची धडक लागल्यानं झालेल्या अपघातात सात जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला रांजणगाव फाट्याजवळ एका कार आणि मोटरसायकलला ट्रकची जोरदार धडक दड़, लागली या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातले पाच जण आणि मोटरसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले कारमधील एक व्यक्ती आजारी असल्यानं हे कुटुंबीय रुग्णालयात जात असताना ही दुर्दैवी घटना घडली गंभीर जखमी झालेल्यांना धुळे इथल्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे हवामान येत्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण युट्यूबवर पाहू शकता डीडी सह्याद्री न्यूज या अकाउंटवर लाईक करा पेज डीडी सह्याद्री तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा ऍट द रेट डीडी सह्याद्री न्यूज आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा ऐन दिवाळी तेष्टीचा संप सुरू संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचं पुन्हा आवाहन शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होणार मुख्यमंत्री देशातल्या पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद चिकित्सा संस्थेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत लोकार्पण राज्यातल्या अठरा जिल्ह्यांमधल्या तीन हजार सहाशे सहासष्ट ग्रामपंचायतीमधल्या मतमोजणीला सुरुवात धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी व्यापारी वर्गासह घरोघरी जय्यत तयारी आणि चाळीस जवळ कार मोटरसायकल आणि ट्रकची धडक सात जण ठार तर दोन गंभीर जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार